सध्या देशामध्ये कोरोनाची दुसरी वेव ही मोठ्या प्रमाणात आली आहे आणि सध्या नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कोरोनाच्या केसेस या पाहायला मिळत आहेत आणि एक प्रकारची परिस्थिती अशी देखील निर्माण झालेली दिसते आहे की बेड्स उपलब्ध होत नाही आहेत मेडिसिन्सचा तुटवडा आहे ऑक्सिजनचा तुटवडा आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय नितीनजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी हा निर्णय केला की आपल्या परीनं यामध्ये जी काही आपल्याला मदत करता येईल ती आपण करायची आणि त्याच दृष्टीने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही खरं तर हे डेडिकेटेड कॅन्सर केअर हॉस्पिटल आहे परंतु आत्ता कोविडची परिस्थिती पाहता या ठिकाणी तात्काळ कोविड फॅसिलिटी उपलब्ध करून आणि लोकांना ऑक्सिजनेटेड बेड्स असतील आय सी यू असेल किंवा व्हेंटिलेटर्स असतील याची उपलब्धता दे करून देण्याच्या संदर्भातली व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे शैलेजींनी प्रकारे सांगितलं की आत्ता आज साठ बेड या ठिकाणी उद्यापासून सुरू होतील लवकरच शंभर बेड्स पर्यंत ते आपण जाऊ आणि प्रयत्न असा असेल की पुढच्या आठ दिवसामध्ये दोनशे बेड्सपर्यंत पोचण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट करेल आणि त्यासोबत वीस आय सी यू बेड्स आणि हळूहळू तीस व्हेंटिलेटर्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न हा पुढच्या सात ते आठ दिवसात किंवा दहा दिवसात हा केला जाईल जेणेकरून एक मोठी गॅप जी आत्ता पडती आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न हा यानिमित्ताने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केला जाईल यासोबत दोन सिटी स्कॅन्स जे आहेत ते देखील कोविडकरता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे हे आता त्या ठिकाणी स्पेअर करण्यात येत आहेत कारण आज सिटी स्कॅन्सची देखील खूप आवश्यकता आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे लोक रांगा लावून आहेत अशा परिस्थितीमध्ये नागपूरचे डिव्हिजनल कमिशनर यांनी काल मला विनंती केली की जर सी टी स्कॅन देखील एन सी आयचे तुम्ही प्रोव्हाइड करू शकलात तर एक रिलीफ मिळेल मी लगेच डॉक्टर पाठक आणि शैलेशजींशी त्याची चर्चा केली आणि त्यांनी त्याला होकार दर्शवला आणि म्हणून दोन सी टी स्कॅनची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची रचना हीच मुळात गरिबांची सेवा करण्याकरता करण्यात आली आणि म्हणून आपण बघितलं असेल तर कॅन्सरच्या सेवेमध्येही कुठेही त्या ठिकाणी प्रॉफिट हा मोटिव नाही आहे तर कमीत कमी दरात जी काही सर्व्हिस देता येईल ती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो तसंच आता या कोविड केअरमध्येही जे काही सरकारचे ठरलेले जे काही रेट्स आहेत ते किंवा काही ठिकाणी त्याहीपेक्षा कमी असतील अशा प्रकारे ही सेवा देण्याचा प्रयत्न हा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल आज खरं म्हणजे एक अतिशय चांगली टीम या ठिकाणी डॉक्टर आनंद पाठक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आहे डॉक्टर प्रकाश टाकाणी असतील डॉक्टर प्रदीप मिश्रा असतील डॉक्टर गिरीश देशपांडे डॉक्टर तुषार पांडे अशी एक चांगली मोठी टीम आणि सगळ्या डॉक्टर्सची एक अतिशय डेडिकेटेड टीम या ठिकाणी ही काम करते आहे ते मला विश्वास है कि हाज आहे की हा जो काही एक नवीन कोविडचा वॉर्ड सुरू केलेला आहे यातनं मोठ्या प्रमाणात जे पेशंट्स आहेत त्यांना आपण सुविधा ज्या आहेत त्या देऊ शकू